शिवसेनेतील बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झालेत, अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा एका भाजप नेत्याने केलाय. कोण आहेत ते नेते की ज्यांनी हा गोप्यस्फोट केलाय, आणि या आठवड्यामधील अजून दोन राजकीय किस्से आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात MCN न्यूज. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितीश राणे यांनी केला. तसेच संजय राऊत हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ देत नाहीत, उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही खळबळजनक आरोप नितीश राणेंनी राऊतांवर केला आणि एकच राजकारणात काहूर माजलं. आता आरोप प्रत्यारोप तर राजकारणात होतच असतात. मागेच संजय राऊतांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं की येत्या 15 दिवसात शिंदे सरकार पडणार म्हणून, आणि आता पुन्हा एकदा भाजप नेते नितीश राणेंनी गोप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादीला त्यांनी हे देखील कळवलंय की उद्धव ठाकरे यांचं आता काही खरं नाहीये. संजय राऊत शरद पवार यांच्याशी संपर्क साधत होते, मात्र संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्यांनी सिल्वर ओकला जाणं पसंत केलं. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली आहेत असं नितीश राणे म्हणाले. पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी सर्वांनी फोन करून पवारांना विनंती केली की तुम्ही राजीनामा देऊ नका, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाही. उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटायला जाणार होते, मात्र ते गेले नाहीत. किंबहुना संजय राऊत यांनी भेट घेऊ दिली नाही. एकंदरीत काय तर महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे हेच समजेना. कधी शरद पवार अध्यक्षपदाचा राजीनामा देतात तर कधी कार्यकर्त्यांचा रोष बघून राजीनामा मागे घेतात, तर तिकडे अजित पवारांची अनुपस्थितीमुळे संशयाला तोंड फुटते. तिकडे रिफायनरीचा मुद्दा उठतोच, लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही, रिफायनरीचं समर्थन करून दाखवायचं असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना दिलं. उद्धव ठाकरे यांनी सोलगावात रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला, नागरिकांनी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी देखील केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी कातळ शिल्पाची माहिती दिली. या कातळ शिल्पाची जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी यासाठी पत्र लिहिलं होतं, मात्र या कातळ शिल्पाची जागा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात जाणार आहे हे मला अलीकडेच समजलं. पण ठाकरेंच्या या विधानाला राज ठाकरेंनी विरोध दर्शवला. या सगळ्यांवरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वादळ येईल का असा प्रश्न उपस्थित होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.